महिला रोजगार निर्मिती कक्षाची स्थापना करावी अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं युवा नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी भागातील शेतकऱ्यांशी संवाद व मदत कार्य करण्यासाठी जिल्हा दौऱ्यावर आले असता शिवसेना महिला आघाडी प्रमुख सौ अस्मिता गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं शेतकरी व शेतमजूर महिलांच्या व्यथा मांडीत लेखी निवेदन सादर केलं. या निवेदनात जिल्ह्यात 60% महिला शेती व शेतीपूरक व्यवसायावर अवलंबित असून सध्या दुष्काळाची तीव्रता जाणवू लागली आहे, त्यामुळे त्यांना रोजगार निर्मितीसाठी रोजगार हमीची कामं त्वरित सुरू व्हावीत, तसेच शेतकरी कुटुंबातील विद्यार्थिनींची शालेय फी 100% माफ व्हावी, शेतकरी कुटुंबातील मुलामुलींच्या विवाह कार्यास प्रोत्साहनपर अनुदान मिळावं, महिला शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंपाकरता 100% अनुदान मिळावं, महिला रोजगार निर्मिती कक्षाची स्वतंत्ररित्या प्रत्येक जिल्ह्यात स्थापना करावी आदी मागण्या निवेदनाद्वारे सादर केल्या. संपूर्ण शिवसेनेचे पदाधिकारी आज त्यांच्या समवेत असणारे महिला आघाडीच्या सगळ्या पदाधिकारी व पक्षाचे सर्व नेते हे त्यांच्या समवेत असणार आहेत. मी खरोखरच आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेबांचं ऋण व्यक्त करते. आज आदित्यजी ठाकरे साहेब इथं आलेले आहेत आणि ते शेतकऱ्यांची व्यथा समजून घेणार आहेत. आज आपण पाहतोय की शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आज सोलापूरची प्रसिद्ध असलेली कडक भाकरी, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, शेंगा चटणी, दही असं अगदी सोलापूरचं प्रसिद्ध सुप्रसिद्ध असं अशी भेट सगळ्या शिवसेना महिला आघाडीच्या वतीने त्यांना देण्यात येणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचं निवेदन, कारण आपण बघतो की शेतकऱ्यांना हमीभाव नाही आहे. आज कांद्याचा आपण बघतोय, कांद्याची परिस्थिती इतकी बिकट आहे की 5-5 पैसे 7 पैसे दराने कांदा जात आहे. आत्महत्येपासून प्रवृत्त करण्यासाठी आणि शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवण्यासाठी, शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी आज आदित्यजी ठाकरे साहेब इथं आलेले आहेत. त्यामुळं मी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करते, त्यांचं मनपूर्वक ऋण व्यक्त करते आणि आदित्यजी ठाकरे साहेबांवर, त्याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांवर शेतकऱ्यांचा आमचा सगळ्यांचाच दृढ विश्वास आहे. कारण शेतकऱ्यांची कर्जमाफी पहिल्यांदा फक्त शिवसेनेने आणि शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या परिश्रमामुळेच झालेली आहे. आणि त्याचबरोबर आदित्यजी ठाकरे साहेबांच्या मुळेसुद्धा शिवसैनिक आम्हाला शिवसैनिकांना सगळ्यांना खात्री आहे की सोलापूरच्याच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसले जातील, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळेल. शेतकऱ्यांना आपण अनेक योजना आहेत की शेतकऱ्यांना कर्जमाफी म्हणतायत, नुसती कागदावरच राहिलेली आहे, कर्जमाफी सरकार देत नाही तर ते कर्जमाफीची पण आम्ही त्यांच्याकडे मागणी करतो आहे. त्याचबरोबर संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांची, त्याचबरोबर शेतकऱ्यांना पिकाला हमीभाव, शेतकऱ्यांचे विविध जे प्रश्न आहेत, कारण आपण बघतो की आजपर्यंत म्हणजे लाईट 3 ते 4 तास सुद्धा लाईट मिळत नाही आहे शेतकऱ्यांना आणि लाईट बिल मात्र सरकार पुढे पूर्ण वसूल करत आहे. शेतकऱ्यांना ते लाईट बिल पण आज दुष्काळामुळे भरणं शक्य नाही आहे. तर यंदाचं लाईट बिलसुद्धा संपूर्ण वीजमाफी शेतकऱ्यांची या सरकारने करावी अशी सुद्धा मागणी मी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करते. त्याचबरोबर शेतकऱ्यांना आता सौर ऊर्जा पंप आपण देतोय तर ते 100% अनुदान त्या सौर ऊर्जा पंपांना द्यावं आणि ताबडतोब जे मागेल त्याला सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून द्यावे अशीही मागणी मी आदित्यजी ठाकरे साहेबांकडे निवेदनाद्वारे करीत आहे. शिवाय सोलापूर जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यावर काँग्रेस राष्ट्रवादीचे प्राबल्य होते, त्यामुळे विकास कामात प्रचंड विषमता असून प्रस्थापित व विस्थापित असे दोन वर्ग निर्माण झाले आहेत. सहसंस्था बँक, जिल्हा बँका यांचा लाभ ठराविक लोकांना मिळत आहे, त्यामुळे विस्थापित शेतकरी वर्ग अक्षरशः होरपळला जात आहे. याकरिता समतोल विकासासाठी शासनानं प्रयत्न करावेत अशी मागणी करण्यात आली. या प्रसंगी अस्मिता गायकवाड, सावित्रा स्वामी, शशिकला चिवडशेट्टी, प्रिया वसवंती, भारती मुरोळी, कविता महेश्वरम, आरती बसवंती इत्यादी उपस्थित होते.